निफाड मतदार संघ येवला नांदगाव आणि वैजापूर अशा मतदार संघात आदित्यजी ठाकरे यांचा शिवसंवाद आहे। आदित्यजी ठाकरे साहेब ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे गावाचे प्रश्न हाती घेतात, सोडवण्यासाठी प्रयत्न करतात। मी हे समजतो की स्वतः मुख्यमंत्र्याला स्वतः उपमुख्यमंत्र्याला आदित्यजी ठाकरे साहेबांच्या आव्हानाला सामोरं जातंय, याचा अर्थ आदित्यजी ठाकरे साहेब आणि शिवसेना एक शक्ती आहे, हिला कोणी थांबवू शकत नाही। आपल्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, आज शिवसंवाद यात्रेचा दुसरा दिवस आहे, सातवा टप्पा आहे, आज ठिकठिकाणी संवाद साधला जाणार आहे, कशा प्रकारे आजचं नियोजन असेल? आज निफाड मतदारसंघ येवला नांदगाव आणि वैजापूर अशा मतदारसंघात आदित्यजी ठाकरे यांचा शिवसंवाद आहे। प्रचंड प्रमाणात याला युवकांचा शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतोय। आदित्यजी ठाकरे साहेब ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे गावाचे प्रश्न हाती घेतात, सोडवण्यासाठी प्रयत्न करतात आणि जे जे शक्य ते स्वतः प्रयत्न करतात, जे शक्य नाही ते निश्चित सरकार दरबारी मानून हे प्रश्न सुद्धा सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी काल आणि याच्या अगोदर देखील आव्हान दिलं होतं, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, मी वरळीत किंवा ठाण्यात मी त्यांच्या विरोधात लढायला तयार आहे। त्याच्यानंतर आज उपमुख्यमंत्री यांचा भव्य नागरी सत्कार जो आहे तो वरळी मतदारसंघामध्ये ठेवण्यात आलेला आहे, कसं पाहताय तुम्ही याकडे? फक्त ठरवून केलेला इव्हेंट आहे हा, आणि मी हे समजतो की स्वतः मुख्यमंत्र्याला स्वतः उपमुख्यमंत्र्याला आदित्यजी ठाकरे साहेबांच्या आव्हानाला सामोरं जातंय, याचा अर्थ आदित्यजी ठाकरे साहेब आणि शिवसेना एक शक्ती आहे, हिला कोणी थांबवू शकत नाही। सर, पोटनिवडणूक आहे, पोटनिवडणुकीवरती आता राजकारण सध्या सुरू झालेलं आहे, एकंदरीत महाविकास आघाडीचा उमेदवार आहेत, परंतु चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी कुठेतरी कलाटे जे आहेत त्यांनी कुठेतरी बंडखोरी केलेली आपल्याला पाहायला मिळते, कसं पाहताय तुम्ही याकडे? अंतर्गत विषय आहे निश्चित, या सगळ्या विषयावर विड्रॉ पर्यंत फॉर्म वापस घेण्यापर्यंत मार्ग निघेल। काँग्रेसविषयी एक प्रश्न आहे की अनेक दिवसांपासून सत्यजित तांबे असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील यांचा विषय अनेक दिवसांपासून चर्चेत होता आणि बाळासाहेब थोरात यांनी आज आपल्या गटनेते पदाचा राजीनामा दिलाय, तुम्ही याकडे कसं पाहता? नाही, हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे, काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असेल, काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, निश्चित त्यांचा प्रश्न ते सोडवतील। आपण पाहतोय की या ठिकाणी अंबादास दानवे आज संपूर्ण दौऱ्यासाठी एकंदरीत संपूर्ण प्रश्नांवरती उत्तरं देत असताना बाळासाहेब थोरात यांनी ज्या पद्धतीने राजीनामा दिला तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, ते त्याच्यावरती विचार करतील असे जे म्हणणं आहे ते त्यांनी मांडलेलं आहे। कॅमेरामॅन विक्रम सावंतसह निवृत्ती बाबर, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।